विजन नेक्स्ट के तत्वाधान से नागपुर में पेटेंट फेस्ट का आयोजन किया गया है। इसके चलते आगामी 8 अगस्त को पेटेंट धारकों का परीक्षण और 10 अगस्त को कल्पनाओं का परीक्षण किया जाने वाला है, जिसके विषय में जानकारी दी विजन फाउंडेशन की योगिता कस्तूरे ने। दरअसल पेटेंट एवं कल्पना की छानबीन हेतु 80 से ज्यादा प्रतिष्ठित तज्ञ परीक्षकों की नियुक्ति की गई है, जिसके द्वारा आगामी 8 अगस्त को पेटेंट धारकों का परीक्षण एवं 10 अगस्त को उनके द्वारा प्रदत्त कल्पनाओं का परीक्षण किया जाने वाला है, जहां विजेता प्रतिभागियों का सम्मान 14 अगस्त को शाम 6 बजे सुरेश भट्ट सभागृह में किया जाने वाला है। इस विषय में जानकारी देते हुए योगिता कस्तूरी ने बताया कि 650 से ज्यादा प्रवेशिका अभी तक प्राप्त हुई है। नमस्कार, मी डॉक्टर योगिता कस्तुरे विजन नेक्स्ट फाउंडेशन तर्फे आपणास हे सांगणे इच्छिते की नागपुरात गेल्या काही दिवसांपासून पेटेंट फेस्ट आणि आयडिया फेस्ट याबद्दल भरपूर आम्हाला त्याच्याबद्दल प्रोत्साहन मिळतं आहे आणि आम्ही ज्या हेतूने हा फेस्ट सुरू केला होता किंवा त्याची संकल्पना मांडली होती त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 675 एंट्रीज आज आलेले आहेत आणि अजूनही एंट्रीज येतात आहेत। आज 12 वाजेपर्यंत आमची लिंक उघडी आहे आणि बऱ्याच लोकांनी आम्हाला फोन करून सांगितलेलं की प्लीज आमचा लिंक जरी हे नसेल अपलोड होत नसेल तरी तुम्ही आमचे नावं लिहून ठेवास म्हणजे आम्हाला त्याच्यात पार्टिसिपेट करता येईल। या कार्य फेस्ट या ही एक स्पर्धा नसून ही एक संकल्पना आहे, एक प्लॅटफॉर्म आहे की जिथून लोकांनी नवीन नवीन आयडियाज आपले पेटेंट कराव्यात आणि त्या पेटेंटचं कमर्शियलायझेशन होऊन समाजाला त्याचा काय फायदा होऊ शकतो, ते कुठल्या प्रॉब्लेमला ॲड्रेस करू शकतात आणि त्यांचे जे काही सल्युशन आहेत किंवा त्यांची जी काही आयडिया आहे त्याच्यामार्फत आपण समाज सुधारणेसाठी काय करू शकतो याच्यामार्फत आम्ही आजीच हे घेतलेली आहे। याच्यात 8 तारखेला आम्ही दत्ता मेघे काय कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसला पेटेंट्सचं आम्ही पिचिंग ग्राउंड केलेलं आहे। जेवढ्या एंट्रीज आम्हाला आलेल्या आहेत 675 आत्तापर्यंत आणि 700 आम्हाला म्हणजे विश्वास आहे की 700 टच करतील त्या, या सगळ्यांना आम्ही प्लॅटफॉर्म देतो आहे, कोणालाही एलिमिनेट करत नाही आहे। तर अशा या एंट्रीजना आम्ही पेटेंट्सना दत्ता मेघे कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसला 8 तारखेला त्यांचा पिचिंग ग्राउंड होणार आहे। जवळपास 40+ ज्युरीज त्यांना तिथे त्यांच्या समूह हे त्यांचं पिचिंग होणार आहे, वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये आहे। NBC न्यूज के लिए कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ मनीष टेंभरे की रिपोर्ट।